मुंडे साहेबाच्या वैद्यनाथ कारखान्याला बाकी सर्वांना मदत होते, फक्त मुंडे साहेबाच्या वैद्यनाथला मदत होत नाही, ह्याच्या मागे नेमकं काय राजकारण शिजतं आहे? मुद्दामून कारवाई केली असेल तर याची आम्हाला दखल घ्यावी लागेल. 19 कोटी रुपये रक्कम म्हणजे काही मुंडे भक्तांसाठी मोठी रक्कम नाही आहे. तर हे भारतीय जनता पार्टीचे जे लोक सांगतात, ताई आमच्या नेते आहेत, ताई आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत, ह्या लोकांनी सांगावं की ताईंची आम्हाला गरज राहिलेली नाही आणि ताईंनी निर्णय त्यांचा घ्यावा. पोटाच्या खच खळग्या भागुंताईच्या पाठीमागं उभा राहणार आहे हे संबंध महाराष्ट्राने प्रत्येक दसरा मेळाव्यात पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं ताईची चिंता करायची गरज नाही, फक्त चिंता 2024 तुम्ही तुमची करा. जे गोर गरिबाईसाठी जे काम करते त्यांना डावललं जाते आणि जे लबाड लुच्छे लपंगे जे नेते आहेत त्यांना फक्त वर घेतलं जाते. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर GST ने कारवाई केल्यानंतर मुंडे समर्थक कमालीचे आक्रमक झालेले आहेत. राज्यभर त्यांनी विविध आंदोलन केले आणि मागणी केलेली आहे की पंकजा मुंडेंची गलचेपी होते, कोंडी केली जाते आणि त्यांच्याच कारखान्यावर कारवाई का केली असा प्रश्नचिन्ह त्यांनी उभं केलेलं आहे. माझ्यासोबत मुंडे समर्थक आहेत, मी सध्या पुण्यात आहे, त्यांच्या काय भावना आहे मी जाणून घेतोय. पंकजा मुंडे यांच्याच कारखान्यावर कारवाई केलेली आहे, तुमच्या काय काय मत आहे? आता ज्या सहकार विभागानं महाराष्ट्रातील 10-5 कारखान्यांना मदत केलेली आहे त्यांच्या ज्या काही बैठका होत्या फक्त पंकजाताईच्या मुंडेसाहेबांच्या वैद्यनाथ कारखान्याला मदत सोडून बाकी सर्वांना मदत केंद्रातील सहकार विभागाने केलेली आहे. त्या सर्व बैठकांना पंकजाताई दिल्लीमध्ये उपस्थित होत्या. त्या जो मदत करण्याचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये सुद्धा वैद्यनाथ कारखाना मुंडेसाहेबांचा त्या मदत करण्याच्या क्रायटेरियामध्ये बसत होता. काल भारतीय जनता पक्षाचं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या 9 भाजपला मदत मिळते. फक्त एक जो पक्षाच्या स्थापनेपासून मुंडेसाहेबावर प्रेम करणारा बहुजन समाज केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे आणि मुंडेसाहेबाच्या वैद्यनाथ कारखान्याला बाकी सर्वांना मदत होते, फक्त मुंडेसाहेबाच्या वैद्यनाथला मदत होत नाही, ह्याच्या मागे नेमकं काय राजकारण शिजतं आहे हे न कळण्याएवढं महाराष्ट्रातली जनता बहुजन समाज आणि मुंडेसाहेबांवर प्रेम करणारे लोक येडे राहिलेले नाहीत. सगळ्यांना मदत होती, फक्त ताईच्या कारखान्याला होत नाही. हा जो एक महत्त्वाचा आणि हे स्वतः ताईंनी बोलून दाखवलेली खतखत की मी पूर्ण बैठकाला होते आणि ज्या भारतीय जनता पक्षाला सहकाराची ओळख मुंडेसाहेबामुळं झाली तो भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना मदत नाकारली जाती ह्याचं फार आम्हाला एक भारतीय जनता पक्षाचे पिढ्यानपिढ्याचे आम्ही मतदार म्हणून आम्हाला दुःख व्हायले. आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी आम्हीसुद्धा 10 वेळेस भारतीय जनता पक्षाला फक्त मुंडेसाहेबामुळं आम्ही आणि आता ताईसाहेबांमुळं आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करीत आलेलो आहोत. आता आम्हाला मतदान करावं का अशी एक आमच्या मनामध्ये शंका यायला लागली. तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंच्याच कारखान्यावर ही कारवाई केलेली याचा अर्थ तुम्ही काय लावता? याचा अर्थ मी लावण्यापेक्षा सर्वसामान्य जनता पण लावत आहे की काल परवा जे ताईसाहेबांची शिवशक्ती यात्रा निघाली 10 दिवस महाराष्ट्रामध्ये सगळीकडं, जो ताईसाहेबांना छत्रपती संभाजीनगरपासून जे सुरू झालं ते नाशिक असेल, पुणे असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, परळी, हिंगोली, संपूर्ण महाराष्ट्र जो प्रतिसाद मिळाला ह्याला जो प्रतिसाद मिळाला तो पाहूनच एकंदरीत कारवाई केल्याचं असं सामान्य जनतेला वाटतं आहे आणि भाजपने थोडं याकडे वरिष्ठ भाजपने लक्ष देणं गरजेचं आहे. मुद्दामून कारवाई केली असेल तर याची आम्हाला दखल घ्यावी लागेल. 19 कोटी रुपये रक्कम म्हणजे काही मुंडे भक्तांसाठी मोठी रक्कम नाही आहे आणि भाजपने थोडं पंकजाताईंच्या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर्व मुंडेसाहेबांच्या कार्याची दखल घेणं गरजेचं आहे, मुंडेसाहेबांनी केलेल्या कार्याची दखल घेणं गरजेचं आहे. भाजपने आता परवाला OBC जागर यात्रा वर्ध्यापासून काहीतरी सेवाग्रामपासून सुरू केली, मी काय TV बघितलं, पर भाजपला मला एक सांगायचं आहे, तुम्ही OBC जागर यात्रा सुरू केली आम्हाला त्याबद्दल दुमत नाही आहे, पर तुम्ही ज्यांना सुरू केली सोबत घेऊन सुरू केली त्यांच्या मागं जनाधार किती हे तुम्ही बघा. तुम्हाला जर OBC मतदार तुमच्या मागे पाहिजे असेल तर तुम्ही 10 लोकांना पदं देण्यापेक्षा, मंत्रीपद करण्यापेक्षा, मोठं करण्यापेक्षा एका पंकजाताईला तुम्ही मोठं करा, संधी द्या. बघा पंकजाताईच्या मागे किती असे आमदार खासदार येतात त्याचं तुम्ही चाचपणी करा. तुम्ही असे 10 लोकांना पंकजताईच्या विरोधात उभा करू नका. उभा केल्यानं काही आम्हाला फरक पडणार नाही. माझ्यासारखे हजारो लाखो मुंडे भक्त पंकजाताईच्या फक्त हाकेची वाट बघत आहेत आणि ताईंनी ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी आम्ही इथंच पुण्याच्या बालगंधर्व चौकात 10,000 लोक जमू आणि आमची ताकद दाखवून देऊ. कुठेतरी शिवशक्ती परिक्रमा पंकजा मुंडेंनी केली आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला, त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली असं अनेक मुंडे भक्त मुंडे समर्थक सांगत असतात. तुम्हाला काय वाटतं? नाही, शिवशक्ती परिक्रमा ही कारवाईच्या अगोदर झाली होती आणि GST विभागाची ही धाड मागे 2 महिन्यापूर्वी झाली होती त्याची ही कारवाई आहे. परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार सहकार विभाग
ह्या दोघांनी मिळून ताई प्रत्येक मीटिंगला उपस्थित असताना मागून आलेल्या लोकांना जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल आणि जर ताईच्या कारखान्याला तुम्हाला न्याय देऊन अन्याय करायचा असेल तर हे भारतीय जनता पार्टीचे जे लोक सांगतात ताई आमच्या नेते आहेत, ताई आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत, ह्या लोकांनी सांगावं की ताईंची आम्हाला गरज राहिलेली नाही आणि ताईंनी निर्णय त्यांचा घ्यावा, मग तुमची काय औकात आहे हे सर्व मुंडे भक्त दाखवून देतील आणि हे आम्ही बोलतो आहेत. उद्याच्याला जर ताईंनी आम्हाला आदेश दिला की आपल्याला 19 कोटी रुपये भरायचे आहेत आणि आपल्याला वेळ कमी आहे, तर तुम्हाला सांगतो पुढच्या महिन्यात दसरा येतो आहे, त्या दसरा मेळाव्याच्या दिवशी 19 कोटी रुपये सर्वसामान्य शेतकरी ऊसतोड कामगार 19 कोटी रुपयाचं पोत एका गाडी टिप्परमध्ये भरून त्या GST विभागात नेऊन टाकतील. एवढी लोकांची मानसिकता आहे, अशी लोकांची मानसिकता झालेली. गोरगरीब शेतकरी कष्ट करणाऱ्या नोकरदार वर्ग असेल, ऊसतोड कामगार असेल, या लोकांचं एकच सांगणं आहे की आम्ही स्वतः पैसे भरतो. कारण वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय वसी मुंडे साहेबांनी चालू केलेला आहे. आणि ज्यावेळेस काँग्रेसचे लोक सांगायचे, ज्या भाजपच्या लोकांना गुळाचं गुऱ्हाळं चालवता येत नाही, त्या मुंडे साहेबांनी वैद्यनाथ का सहकारी साखर कारखाना चालू करून दाखवला. ह्या लोकांना एकच सांगायचं, केंद्राच्या आणि राज्याच्या नसेल मदत द्यायची देऊ नका, ताईंनी आदेश द्यावा. एक वेळेस माणूस उपाशी राहील, परंतु तुमचे 19 कोटी रुपये 19 तासात गोळा करून भरेल, एवढीच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. पंकजा मुंडेंचं भाजपमध्ये किंवा 19 केंद्रीय नेतृत्वाकडून खच्चीकरण केलं जात आहे असं तुम्हाला वाटते का? नक्कीच. पंकजा मुंडेंचा मागचा प्रवास व त्यांच्या मागची ताकद पाहता आणि एक पक्षाची शिस्त ते ज्या पद्धतीने त्या पाळत आहेत ते पाहता नक्कीच पंकजाताईचं खच्चीकरण होतं आहे. पण आता मी वारंवार म्हणणार नाही आमच्यावर अन्याय होतो आहे, कारण की अन्याय जर होत असेल तर ताई जिथं उभा राहतील तिथं सभाच भरती आणि ताई चालायला लागल्या तर रॅलीच निघती. त्याच्यामुळं ताईवर जरी 4-5 कोणते राजकीय नेते अन्याय करत असतील तर ताईसोबत प्रचंड समाज मोठा उभा आहे आणि ताईच्या मागं असणारा समाज हा स्वाभिमानी आहे, पोटाच्या खच खळग्या भागून ताईच्या पाठीमागं उभा राहणार आहे. हे सबंध महाराष्ट्राने प्रत्येक दसरा मेळाव्यात पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं ताईची चिंता करायची गरज नाही, फक्त चिंता 2024 तुम्ही तुमची करा, एवढंच मी बोलतो. बाकीचं उत्तर आम्ही 2024 नक्की देऊ. नक्कीच. पंकजा मुंडे जेव्हा बोलले की मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, त्यानंतरच खऱ्या अर्थाने अशा ह्या चर्चा सुरू झाल्या आणि अशा माध्यमात वारंवार चर्चा होतात, मुंडे समर्थक हे बोलून दाखवतात. तुम्हाला असं वाटतं का? पंकजाताई आजपर्यंत कधी स्वतःहून म्हणल्या नाहीत की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. सर्वसामान्याची इच्छा आहे, प्रत्येक ऊसतोड कामगाराची इच्छा आहे, सामान्य बहुजनांची, प्रत्येक 18 पगड जातीच्या, प्रत्येक समाजाच्या लोकांची, सामान्य जनतेची इच्छा आहे की पंकजाताई मुख्यमंत्री व्हावं. आज जे राजकारण चाललं आहे ते चालणार नाही पंकजाताई मुख्यमंत्री झाल्यावर. आणि कदाचित मुंडेसाहेब जर असते योगायोगानं तर आज एवढा बट्ट्याबोळ राजकारणाचा झाला नसता. पंकजा मुंडेंनी भाजप सोडावी का असा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेला जातो आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, सदा तर ताईनं माझं म्हणणं आहे भाजप सोडू नये. ताईच्या मागं जनता आहे. मुंडे साहेबांनी भाजपमध्ये आपलं रक्त घुटून काम केलेलं आहे, माझं म्हणणं आहे. आणि जे हे भाजप जे करत आहे हे बरोबर मला वाटत नाही भाजपचं. भाजप काय करत आहे सध्या, पंकजा मुंडे गोर आणि गरिबांची आणि एकदम गरीब आणि गोर जनतेची एक नेता आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये काय डावललं जाते, जे गोर गरिबाईसाठी जे काम करते त्यांना डावललं जाते आणि जे लबाड लुच्छे लपंगे जे नेते आहेत त्यांना फक्त वर घेतलं जाते. हे फक्त BJP राजकारण बंद करावं माझं म्हणणं आहे. आणि गोर गरीब जे जनता ज्यांच्या मागं आहे खऱ्यानं त्याच नेत्यांना पुढं घ्यावं माझं एवढंच म्हणणं आहे. आणि जरी पंकजाताईला डावललं, जरी काही केलं, तरी काही फरक पडत नाही पंकजाताई मुंडेच्या राजकारणावर, काही इफेक्ट पडत नाही. निर्णय घ्यायची वेळ आली आहे पंकजा मुंडे? नाही, निर्णय वगैरे घ्यायची वेळ आलेली नाही. याचं उत्तर स्वतः ताई देतील, याचं उत्तर सर्वसामान्य जनता ताईच्या आदेशाची वाट बघती. नक्कीच. तर हे होते मुंडे समर्थक, ज्यांचं स्पष्ट मत आहे की पंकजा मुंडेंची भाजप नेतृत्वाकडून कोंडी केली जाते. एक येणाऱ्या 2024 आमचं उत्तर तुम्हाला मिळेलच, मात्र राहिला प्रश्न कारखान्यावर जे काही कर्ज आहे GST कारवाई केली ते 19 कोटीचा, तर ते 19 कोटी आम्ही ऊसतोड कामगारांची मुलं हे 19 तासात तिथे नेऊन देऊ असा त्यांनी या ठिकाणी या निमित्ताने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू साना, प्लॅट्स अप मराठी, पुणे.